रानात गेलो वैरण काढायला, तेवढ्यात माझ्यावर हल्ला केला कोल्ह्यानं. मंगरुळ येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात नागरिक व काही जनावरे गंभीर जखमी. मंगरुळ तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी सावबाई रोड लगत असणाऱ्या आदिक कुलकर्णी यांच्या गोठ्यातील 4 जनावरांना कोल्ह्याने जबर जखमी केले. जनावरांच्या गोठ्यातील जनावरे हंबरायला लागल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेतली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले कोल्हा जनावरांचा चावा घेत आहे व जनावरे ओरडत आहेत. त्यांनी मोठमोठ्याने आवाज देत कोल्ह्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करताच कोल्ह्यांनी नागरिकांचे अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मोहन गुलाब साठे हे रानात वैरण आणण्यासाठी गेले असता कोल्ह्याने त्यांच्यावरही जबर हल्ला केला. कोल्ह्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी प्रसंगावर राखत कोल्ह्याचा प्रतिकार केला, परंतु या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगली येथे उपचारासाठी तात्काळ हलविण्यात आले. आता त्यांची तब्येत ठीक आहे, परंतु कोल्ह्याच्या या हल्ल्यामुळे मंगरुळ गावातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. रानात जाताना लोक आता घाबरत आहेत. सदर घटनास्थळी वन विभागाची टीम येऊन पाहणी करून गेली आहे. हा हे गाय हिथंच बांधलेली होती आणि हिथं दोन एक रेडी आणि हिथं पाडी होती. मग तिकडून आली तशी त्या रेडकाला चावलं, पुन्हा पाडीला चावलं आणि हिथं गायीला काय नाही, पाड्याला त्या म्हशीकडे गेलं रेडा सोडून असं. आणि पुन्हा मग ती वराळ्याला आल्यावर दादानं बघितलं पळून गेली. हिथं आलो ना झाप मारायला पळालो दादा पडायलो. पुन्हा मला फोन केला, सगळी पोरंगुरं घेऊन आलो आणि मग तवर हिकडं मागून अशी आली आणि हिकडं पळत गेली दोन तीन होती. चावलं म्हणायला आलं तर पाडी, आमची पाडी एक पाडीला आणि एक रेडकाला हे दोन्हीलाही चावलेत आणि एक माणूस पण आमचा जखमी आहे. रानात गेलो वैरण काढाय, तेवढ्यात माझ्यावर हल्ला केला कोल्ह्यानं. लागलं हे तर मनगटाला, पायाच्या गोळ्याला, हाताला लागलंय जोरात. हो झालं का?